लाल रंगाचे आकर्षक फळ, त्याची दाणीसुद्धा लाल रंगाचे, पाणीदार व चवीला गोड लागणारी डाळिंबात मुबलक घटक प्रमाणशीर असतात. त्यात पाणी, ऊर्जा, प्रथिने, चरबी, कार्बोहायड्रेट, फायबर, साखर तर व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी सिक्स आणि खनिजांमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, जस्त इत्यादी असे गुणधर्म असलेले डाळिंब. डाळिंबाच्या झाडांची उंची साधारणपणे 12 ते 15 फूट असते. याचे खोड धुरकट तांबड्या रंगाचे असते. या झाडाच्या फांद्यांवर काटे असतात. पाने हिरवी व 2 ते 3 इंच लांब असतात. या झाडाची फुले लाल रंगाची असतात. फळे गोल असतात. फळाला वरून साल असते. आतमध्ये अनेक पापुद्रे असतात. त्यात असंख्य दाणे असतात. ते दाणे लाल व गुलाबी रंगाचे असतात. डाळिंबाचे रसानुसार गोड, आंबट गोड आणि आंबट असे 3 प्रकार पडतात. डाळिंबाच्या 2 जाती प्रसिद्ध आहेत. पांढऱ्या दाण्याची मस्तकी डाळिंबे व बेदाना जातीची काबुली डाळिंबे. डाळिंबाची फळे, फुले, मूळ, फळांवरील साल यांचा उपयोग औषध म्हणून केला जातो. डाळिंबाचे फळ रुचीवर्धक, भूक वाढवणारे आहे. लहान मुलांना अतिसार झाला असेल तर कोवळ्या फुलांचे चूर्ण शेळीच्या दुधात दिले जाते. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, उष्णतेचा त्रास कमी होण्यासाठी डाळिंबाचा रस उपयोगी पडतो. खोकला झाला तर डाळिंबाचा रस उपयुक्त आहे. या फळाच्या सालीचा चूर्ण कफनाशक आहे. नाकातून रक्तस्राव होत असल्यास सालीचे चूर्ण उपयोगी पडते. डाळिंबाच्या रसात खडीसाखर घालून प्यायल्याने पित्त कमी होते. हाडे मजबूत करण्यासाठी आणि सांधेदुखीच्या समस्येतून बाहेर निघण्यासाठी रोज डाळिंबाचे सेवन केल्यास फरक पडतो. गुरुदर्पणात स्त्रियांना भरपूर फायदे होतात. केस गळण्याची समस्या दूर होते. कुरळे, कोरडे व निर्जीव केस मजबूत बनण्यास मदत होते. त्वचेसाठी सुद्धा हे उपयोगी फळ आहे. मूतखडाचा त्रास, किडनी स्टोन यापासून बराच आराम मिळतो. वजन कमी करण्यासाठी डाळिंब खूप फायदेशीर आहे. या झाडापासून दाढी माष्टक चूर्ण, दाढी माडी घृत, दाढी माडी चूर्ण, दाढी माद्यतेल, दाढी मावलेह ही आयुर्वेदिक औषधे बनवली जातात. धन्यवाद.